शाळेतून यायला तिला आज उशीरच झाला. 2 दिवसांनी वार्षिक तपासणी असल्यामुळे मुख्याध्यापकांनी शाळा सुटल्यावर मीटिंग ठेवली. अर्ध लक्ष मीटिंगमध्ये आणि अर्ध घरी अशी तिची अवस्था झाली. एक तर घरी 4 महिन्यांची छोटी, तिला सासूबाई सांभाळायच्या. रजेवरून हजर होऊन जेमतेम महिनाच झालेला. आईच्या घरी बाळंतपण, कोड कौतुक सगळं पुरवून घेऊन सासरी आल्यानंतर थोडं जड जात होतं सगळं. त्यात सासूबाईंचा देवाला जायचा रोजचा नेम. ही शाळेतून आली की तिच्या हातात बाळाला सोपवून त्या लगोलग निघायच्या. आज उशीर झाला म्हणजे त्या रागवले असणार. विचार करतच ती घरात शिरली. सासूबाईंनी बाळाला झोपवलेलं दिसत होतं. तिच्याशी एकही अक्षर न बोलता त्यांनी पायात चप्पल सरकवल्या आणि त्या गेटमधून बाहेर पडल्या देखील. खरं तर तिला आज खूप थकल्यासारखं वाटत होतं. पण संध्याकाळी सासऱ्यांना लवकर जेवायला लागायचे. तिने कपडे बदलले, हातपाय धुतले, देवघरात देवाजवळ समय लावली आणि कुकर लावला. तितक्यात बाळाची चुळबुळ सुरू झाली. तिचाही पाना दाटून आला होता. तिला शांत करून मग उरलेल्या स्वयंपाकाचे बघायला ती वळली. भाजी चिरून फोडणीला दिली. तितक्यात सासूबाई परत आल्या. त्यांनी हातपाय धुतले, देवाजवळ गेल्या. 2 मिनिटांनी बाहेर आल्या आणि तिला विचारलं, का ग लाडू कसे झालेत? तिला काही समजेना. तिनं फक्त त्यांच्याकडे बघितलं. अगं अशी नुसती बघतीस काय, म्हटलं लाडू कसे झालेत? आई तुम्ही काय म्हणताय मला समजले नाही. कसले लाडू? अगं कसले काय विचारतेस, डिंकाचे लाडू तू खाऊन बघितलेस ना? अहो आई डिंकाचे लाडू मी नाही खाल्ले, कुणी दिले होते? असं तिनं म्हणताच सासूबाईंचा पारा चढला. त्या तशातच तरातरा देवघरात गेल्या आणि लाडू भरलेलं ताट घेऊन बाहेर आल्या. म्हणाल्या, हे बघ डिंकाचे लाडू मी दुपारी केलेत, उद्या संध्याकाळी जायचं म्हणून केलेत. हो का? पण मला नव्हतं हे माहीत. अगं काय खोटं बोलतेस ग, बघ नीट बघ, मी ओळीनं लावून ठेवले होते, त्यातले 2 लाडू कमी झालेत, लाडूंचे 1 दिसतायत. हो दिसतात, पण मी नाही खाल्ले हो. तिच्या डोळ्यातून अश्रुधारा सुरू झाल्या. सासूबाईंची बडबड सुरूच होती. अगं खाल्ले तर खाल्ले म्हण, खोटं का बोलतेस? आई मी कशाला खोटं बोलू, मी खरंच नाही खाल्ले. मला माझ्या आईनं एकदा सोडून 2 वेळा खाऊ घातले होते लाडू, आणि तुम्हाला न विचारता का खाईन मी? तुझ्या आईनं घातले असतील ग खाऊ, पण तुमच्याकडं साजूक तूप कुठं असतं? साजूक तुपातले लाडू खायचा मोह झाला असेल. ती हतबुद्ध झाली. मान्य तिचं माहेर मध्यमवर्गीय होतं, पण खाऊन पिऊन सुखी होतं. सासर त्या तुलनेत थोडं श्रीमंत असं त्यांना वाटायचं. तिच्या आईनं अगदी साजूक तुपातलेच लाडू खायला घातले होते असं मोजून ठेवणं तिच्या घरी माहीतच नव्हतं. आज असा अविश्वास दाखवून त्यांनी मनाचं दारिद्र्य उघडं केलं होतं. आई नसेल माझ्या घरी साजूक तूप, पण म्हणून असं चोरून खायला नाही शिकवलं मला. हे बघ जरा जास्त बोलू नकोस, घरात तिसरं कुणी आलं नाही, आलं तरी देवघरात गेलं नाही. मी तुझ्यासाठी ठेवणारच होते 2 लाडू, आता ते ठेवणार नाही, आता हा विषय थांबूया. असं म्हणून त्यांनी डब्यात लाडू भरायला सुरुवात केली. तिला मात्र न केलेल्या अपराधाबद्दल दोषी ठरवल्याचं अतीव दुःख झालं. सासूबाईंपुढे बोलणं व्यर्थ होतं. एकीकडे पोळ्या लाटताना दुसरीकडे डोळ्यांना धारा सुरू होत्या. आपल्याला चोर ठरवलं याचं शल्य कायम राहणार होतं तिच्या मनात. शी इतकं हलकं मन, आपण तर खाल्लाच नाही लाडू, पण समजा खाल्लाही असता तर काय बिघडलं असतं? केले तर खाण्यासाठीच ना, आणि मी या घरातलीच आहे ना, की माया प्रेम फक्त मुलींसाठीच असतं, सून कुठेच नसते का या सगळ्यात? स्वयंपाक झाला, ती शांतपणे बाळाला घेऊन बसली. तितक्यात काय झाली का उद्याची तयारी, असं म्हणत सासरे घरात आले. सासूबाई काहीच बोलल्या नाहीत. ती उठली आणि पाट पाणी घेऊ लागली. बाकी काहीही म्हण, तुझ्या हातच्या लाडवांची सर कुठल्याच लाडूंना नाही येणार बरं, असं सासऱ्यांनी म्हणताच ती थोडी थबकली. सासूबाई चमकून म्हणाल्या, तुम्हाला लाडूंचं काय माहीत? अगं बाई मी आलो तेव्हा घरभर वास सुटला होता, तू बाळाला झोका देत होतीस, मी विचारायला लागलो तर शू असं म्हणून मला खुनेनं दटावलंस. मला लागली होती भूक, मग काय शोध घ्यायला केली सुरुवात. देवघरात ताटाखाली झाकलेल्या ताटात मस्त लाडू दिसले. चव म्हणून एक खाल्ला, उत्तम झालाय हो लाडू, एकानं तोंड खवळलं, आणखी एक खाल्ला. खरंच खूप मस्त झालेत ग लाडू, तुला लगेच सांगणार होतो, पण तू दटावलंस ना, असं म्हणून ते आपले जेवायला लागले. सासूबाई गोऱ्या मोऱ्या झाल्या. तिच्या नजरेला नजर देईनात हळूच म्हणाल्या, घे त्या डब्यातला लाडू बघ चव. आता तिची अन्नावरची वासनाच उडाली होती. लाडूची कसली चव बघते आजही, जेव्हा कधी ती डिंकाचे लाडू पाहते तेव्हा तिला तो प्रसंग आठवतो आणि डोळे भरून येतात. मित्रांनो या व्हिडिओबद्दल तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा.